सत्तेवर आल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्र्यांकडे असलेले बदल्यांचे अधिकार काढून ते खात्याच्या सचिव आणि अधिकाऱ्यांकडे दिले. हे अधिकार आपल्याला लवकरात लवकर मिळावेत म्हणून जलसंपदा खात्यातील अधिकाऱ्यांनी दाखवलेली गतिमानता वाखाणण्याजोगी आहे. मुख्यमंत्र्यांनी या संदर्भातील निर्णय घेतल्यानंतर जलसंपदा खात्यातला फाईल फिरण्याचा वेग विलक्षण होता. 13 नोव्हेंबर रोजी बदल्यांचे अधिकार देणारी फाईल तयार करण्यात आली. त्याच दिवशी फाईल सहीसाठी मंत्रालयातील विविध अधिकाऱ्यांच्या टेबलवर फिरली. त्याच दिवशी अवर सचिव, सहसचिव आणि सचिवांच्या फाईलवर सह्या झाल्या. त्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे 14 नोव्हेंबरला फाईलवर मुख्यमंत्र्यांची सही घेण्यात आली आणि 14 नोव्हेंबरलाच याबाबतचा शासन निर्णय देखील जारी करण्यात आला. जलसंपदा खात्यातील गतिमानतेचा चमत्कार इथंच थांबला नाही. अपवादात्मक बदल्यांसंदर्भातील निर्णयाच्या फाईलवर मंत्र्यांची सही होण्याआधीच त्याबाबतचा शासन निर्णय जारी करण्याचा चमत्कार देखील जलसंपदा खात्यातल्या अधिकाऱ्यांनी केलाय. जलसंपदा खात्यातील अधिकाऱ्यांनी बदल्यांचे अधिकार आपल्याला मिळावेत म्हणून एवढी तत्परता दाखवली की बदल्यांमध्ये मिळणारा मलिदा याला कारणीभूत आहे अशी चर्चा मंत्रालयात सुरू आहे. सरकारी काम आणि 6 महिने काम असं उपवासात्मकपणे बोललं जातं, परंतु हा अनुभव असतो तो जनतेचा. अधिकाऱ्यांचं एखादं काम असलं तर अधिकारी किती तत्परतेने आणि गतिमानतेने काम करतात याचं उदाहरण जलसंपदा खात्यात पाहायला मिळालं. जनतेची कामंही अधिकाऱ्यांनी अशाच तत्परतेने आणि गतिमानतेने केली तर सेवा हमी कायद्यासारखा कायदा करण्याची गरज सरकारला पडणार नाही. दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.